नांदेडपेशी आहे. मागच्या टायमाला अध्यक्षांनी पैसे टाकून घेतले. नांदेडपेशीला जागेचा प्रॉब्लेम होता. यावर्षी आता नवीन जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली. पांढरे साहेब बरोबर आहे ना? तर त्यांनी सगळा प्रस्ताव दिलेला आहे आणि नांदेडपेशी मागच्या 2 वर्षापासून पाईपलाईन मध्ये, म्हणजे त्यांना प्रायोरिटीने पैसे द्यायला पाहिजे होते. पण आता त्यांना जर काही एकंदर पैसे नसते तर ते पैसे येणार याच्यामध्ये टाका. ती पी एस सी144 आपण निविदा आपण प्रसिद्ध करणार आहोत. पण आपण नेहमी ज्यावेळेस आपण इतिहासात किंवा आपल्या याच्या विषयात असतो तेव्हा 144 निविदा आणि पुढच्या आहे. परंतु त्या कोणत्या कोणत्या निविदा काय कोणते विषय किती रकमेचे काय हे सर्वातल्या सर्व सदस्यांना आपण ती दिली पाहिजे. म्हणजे सर्व सदस्यांना आपल्या जिल्हा परिषदेमध्ये काय हो बरोबर आहे. आपण काही त्याला विरोध करत नाही परंतु सर्व सदस्यांना म्हणजे 144-150 लाखाच्या वरती म्हणजे 72 कोटी तर नक्कीच असेल. जोडल्या पाहिजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2020-21 पुरवणी आराखडा व सन 2021-22 यामध्ये मांडलेले होते काय सांगणार. कोणकोणते प्रमुख विषय तुम्ही यामध्ये घेतलेले? आज जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये रोजगार हमी योजनेच्या पुरवणी आराखडा आणि रेग्युलर आराखड्याला मंजुरी या ठिकाणी द्यायची होती. आमचं एकच म्हणणं होतं की बा पुरवणी आराखडा असेल किंवा रेग्युलर आराखडा असेल हा बनवताना जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात या ठिकाणी घेतलं पाहिजे. पंचायत समितीतून आराखडा येतो आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून डायरेक्ट मंजुरीवर त्या ठिकाणी पाठवल्या जातो. लेबर बजेट असेल किंवा कामांची जे कोणते कामं घ्यायचे त्या कामाच्या संदर्भात सदस्यांना ज्ञात विडिओंनी या ठिकाणी केलं पाहिजे हा एक विषय होता. आणि किमान एका जिल्हा परिषद गटामध्ये शेतरस्त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रायोरिटी देऊन एक 4-4, 5-5 कामं एका जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी सुरू केली गेली पाहिजे या संदर्भातला विषय होता. नेमका विषय असा होतोय की याच्यामध्ये अधिकारी आणि बी डी ओ लेवलला म्हणजे पंचायत समिती लेवलला याच्यावर चाल ढकलली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते. नुसतं एम आर एचचं काम म्हणून गोठा शेड मंजूर करणे किंवा शाळेचे वॉल कंपाऊंड करणे हा विषयाच्या व्यतिरिक्त शेतरस्त्यांना या ठिकाणचा निधी मिळाला पाहिजे. करोडो रुपये शासनाकडे रोजगार हमीचे या ठिकाणी पडलेले आहेत आणि नवीन बजेटमध्ये अनेक रस्त्यांना आपण प्रशासकीय मान्यता या ठिकाणी दिलेल्या आहे किंवा आता नवीन आराखड्यातही ते गावं त्या ठिकाणी आहेत. म्हणून आमची हीच या ठिकाणी विनंती राहील किंवा जास्तीत जास्त कामं कशी या ठिकाणी सुरू होती आणि तालुका लेवलवर एका जिल्हा परिषद गटाला 4-5 रस्ते जरी सुरू झाले तरी अनेक मजुरांनाही काम मिळेल अनेक शेतजायाच्या रस्त्यांचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मार्गी लागेल एवढंच या ठिकाणचा आजचा विषय होता. आणि तो विषय या ठिकाणी आक्रमकपणे मांडून प्रशासनाला आपण भाग पाडलं आणि बी डी ओने तसं सभेमध्ये कमिटमेंटही केली की तत्काळ या ठिकाणी मागणीनुसार आपण रस्त्यांची कामं या ठिकाणी सुरू. आज कोरोनाच्या काळामध्ये ऑफलाईन ही पहिलीच सभा झाली. बऱ्याच ऑनलाईन ज्या सभा झाल्या त्याच्यामध्ये सविस्तर असे विषय मांडता आले नाही. तरी देखील आजच्या या सभेमध्ये महत्त्वाचे मुद्दे असे की अजूनही डी पी डी सीकडून नेतृत्व प्राप्त झालेले नाही आहे. तरी देखील माननीय पालकमंत्री महोदयांनी जळगाव जिल्हा परिषदला सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना ताबडतोब या 2021 निधी वितरित करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत आणि त्याच्या प्रशासकीय मान्यता या ताबडतोब कराव्या असं माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहे. हा विषय जिल्हा परिषदच्या या सभेमध्ये चर्चेला गेला परंतु अजूनही जिल्हा परिषदच्या प्रशासनाने प्रशासकीय मान्यता या दिलेल्या नाही त्यामुळे बराच काळ हा गोंधळ तिथे झाला. अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की अजूनही नियप प्राप्त झाला नाही. तरी देखील माननीय अध्यक्ष महोदय यांनी
सर्व्या विभाग प्रमुखांना तातडीने जे 127 कोटी रुपयाचं नेतव्य जे सुधारित नेतव्य जिल्हा परिषदला दिलेलं आहे त्यातून सर्वांनी प्रशासकीय मान्यता देऊन विविध योजनांवर ताबडतोब खर्च करावा असे आदेश सुद्धा अध्यक्षांनी दिलेले. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा परिषदमध्ये आज विविध विषय या पटलावर होते, त्यामध्ये डीव्हीडीएफचं कर्ज असेल, त्याचप्रमाणे निर्लेखनाचे प्रस्ताव असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीचे प्रस्ताव होते, त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन घेण्याचे काही प्रस्ताव होते. अशा या प्रस्तावांमध्ये डीव्हीडीएफचा जो काही मुद्दा होता तो मुद्दा मोठ्या प्रमाणावर सर्व सदस्यांनी उपस्थित केला, कारण डीव्हीडीएफचे 21 कोटी रुपये 1995 पासून जिल्हा परिषदचे विविध ग्रामपंचायतमध्ये घेणे आहेत आणि त्याचा आढावासुद्धा सविस्तर असा आपण आज घेतला. त्यामध्ये 19 कोटी रुपये 80 गाव पाणी पुरवठा योजना, ज्या प्रादेशिक पाणी पुरवठाच्या योजना आहेत त्याचे 19 कोटी रुपये, डीव्हीडीएफचे 21 कोटी रुपये, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या अपहरित रकमा ज्या आहेत त्या 11 कोटी रुपये, असं करोडो रुपये या जिल्हा परिषदचे घेणे आहे. आणि आजही BDO असतील, विस्तार अधिकारी असतील यांच्याकडून ठोस असं पावलं उचलली जात नाही, त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी त्याचप्रमाणे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील इथे यांनी मोठा रोष व्यक्त केला. नुकताच माननीय जिल्हाधिकारी यांनी 8 ग्रामसेवकांना तुरुंगवासाची शिक्षा केली, 179 प्रमाणे त्यांना शिक्षा झाली आणि ही एक जिल्हा परिषदची एक लाजीरवाणी अशी गोष्ट आहे, कारण इथे सुद्धा अधिकारी असल्यानंतर सुद्धा माननीय कलेक्टर महोदयांना अशा कारवाईला सामोरे जावं लागतं हे आपल्या जिल्ह्यातील खरं म्हणजे शोकांतिका आहे. त्यामुळे प्रशासनाने ग्रामसेवक असतील त्याचप्रमाणे इतर काही प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे हे याच्यातून सिद्ध होतं. बऱ्याच सदस्यांच्या तक्रारी होत्या की ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये काही भ्रष्टाचार असतील त्याचप्रमाणे काही तक्रारी असतील त्या सदस्यांच्या तक्रारी प्रशासन हे गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे सक्त अशी पावलं उचलून माननीय अध्यक्ष यांनी सर्व गटविकास अधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी यांना आदेश दिले की ज्या ज्या तक्रारी असतील किंवा विकासाची कामं थांबलेली असतील त्या ताबडतोब कराव्या अशा सूचना दिल्या. जवळपास आता 19 आणि 20 यामध्ये ज्या प्रशासकीय मान्यता झालेल्या होत्या त्यामध्ये बरीच कामं कोरोनाच्या काळामध्ये झालेली नाही, त्यामुळे या 2 महिन्यामध्ये खरं म्हणजे जवळजवळ 70 कोटी रुपयाची कामं करणं हे अपेक्षित आहे आणि हे मोठं एक आव्हान या जिल्हा परिषदमध्ये उभं राहिलेलं आहे. जर समजा हा मार्चपर्यंत खर्च झाला नाही तर यामुळे जवळजवळ 50 ते 55 कोटी रुपये जिल्हा परिषदचे परत जाण्याची शक्यता आहे आणि हा निधी पुन्हा परत मिळवणं अत्यंत जिकरीचं काम असतं. पालकमंत्री महोदयांनी काल आणि आज सुद्धा बैठकी घेतल्या, सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की ताबडतोब हा निधी खर्च करावा अशी विनंती त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना विनंती वजा आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षांसह सर्वांनी आपल्या विभागामध्ये आपण ताबडतोब सर्व विभागांचा आढावा घेऊन कुठे कामं कमी जास्त असतील काय असतील त्याचा आढावा घेऊन ताबडतोब खर्च करावा, जेणेकरून 1 वर्षापासून जो विकास आपला थांबलेला होता जिल्ह्याचा तो विकास निश्चितपणे आता जास्तीचा होईल. DPDCचं एकूण बजेट जो आहे तो 375 कोटी रुपयाचा आहे आणि 127 कोटी रुपये जिल्हा परिषदेला दिलं हे पालकमंत्री महोदयांनी मोठं एक या जिल्हा परिषदेच्या विकासासाठी मोठी चालना दिलेली आहे आणि त्याच्या संधीचं सोनं जिल्हा परिषदनं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हा सर्व विषय या स्थायी आपलं सर्वसाधारण सभेमध्ये आणि स्थायी समितीमध्ये मी मांडलेला आहे, त्याची अंमलबजावणी निश्चित अधिकारी करतील अशी खात्री वाटते.